सर काय सांगाल, थोड्या वेळात जितेंद्र आव्हाड यांनी शो बंद पाडलेला आहे, मात्र आता तुम्ही परत एकदा शो चालू करण्याची मागणी करा. भाईगिरी चालली ठाण्यामध्ये, तुम्ही चालू शो बंद करता. तुम्हाला आवडेल ते पिक्चर लागले पाहिजेत. हा शो सुरू होणार आणि पूर्ण शो मी इथे बसून बघणार. कोणाच्या हिंमत असेल तर त्यांनी पुन्हा शो बंद करून दाखवावा. सर या ठिकाणी बंद पाडलेले चालू झाला शो, तुमच्या पाठी बघाल तर शो सुरू झालेला आहे. निखिल मला असं वाटतं की ही मानसिकता चुकीची आहे. तुम्ही सुशिक्षित भावना भाव आणणं स्वतःच्या चेहऱ्यावर आणि नंतर शो बंद. किती दिवस झाला शो चालू होऊन, आज तुम्हाला आठवलं का? यात आक्षेपार्ह काहीतरी आहे. हा शो चालू झालाय, मी समोर होऊन बसतोय, बघतोय कोणाला काय करायचं ते करा. कार्यकर्ते व्हायचंय ते होऊ द्या. मी इथे बसलोय एकटाय, मी एकटाय, मी कोण कार्यकर्ते वगैरे घेऊन नाही आलोय, मी एकटाय. हा शो मी सुरू केलाय. माझा मला आता करा ना, आता आलोय ना, आम्ही कोण नव्हतो, आता मी आलोय, आता करावी आना मारी. हा पिक्चर चालू झालेला आहे, मी संपेपर्यंत बघणार. आता हिंमत असेल तर बंद कर. मला वाटतंय की मनसे झाली ना पहिली, मनसे पोचली ना 5 मिनिटात. मला 5 मिनिटापूर्वी कळलं, मी धावत आलोय. एकटाय ज्याला कोणाला माझं काय करायचं ते करा. हा पिक्चर तुमच्या मागे चालू झालेला आहे, हा पिक्चर मी बघणार. हा लोक पण बसायला लागले आहेत आणि मला वाटतं मला एकट्याला त्रास नाही, लोकही बडबड करतात. तुम्ही जर बाहेर बघाल तो लोक भडकली होती. आम्ही तिकीट काढून आलोय, आम्हाला अडवणारा हा कोण, हे कोण? मला वाटतंय की आता जर हिंमत असेल तर चित्रपटातून महाराजांचं असं जे आवड आहे त्यांनी बोलले. आज का आठवलं, एवढ्या दिवसाने का आठवलं, एवढ्या दिवसाने तुम्हाला का आठवलं हा आमचा प्रश्न आहे. हॅलो, ओके बाईचा कुंकू जेव्हा युद्धावरून जिंकून बिना दुखण्याचे येत तेव्हा बाईला आनंदच होतो. नमस्कार. थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा हर हर महादेव जो आहे शो बंद पाडलेला होता. नागरिकांना विनंती केली होती की चुकीचा इतिहास जो आहे तो या चित्रपटाबद्दल दाखवला गेला होता, मात्र चित्रपट बंद करण्यात आला होता. मात्र त्यानंतर मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत अविनाश जाधव यांनी जो आहे पुन्हा इथे येऊन जे आहे हा शो जो आहे तो नागरिकांसाठी चालू केलेला आहे. लेकी बाळींसाठी वेळच बाकायदेश म्हणजे नाही. त्यांनी घरातच जिथे मंदिरातली देवी शाबूत होती तिथे घरातली बाई तरी कशी काय शाबूत राहील? उद्या तुमच्या समोर घरातून ओरबाडून कुणी मला नाही तरी हेच म्हणाल का? वेळ बाकाय देशपांडे भाई, वेळ बाकाय. तिथे शिवाजी राजांनी राजाच्या पाटलाला चौरंगाची शिक्षा दिली आणि इथे शेळ्या मेंढ्यांमधून मुर्दे पाडतात. पण जेव्हा लेकी बाळीला नाचतात तेव्हा अख्खा मावळ चिडी चूप. मला लगता है हमसे लोगों को थिएटर में आके धमकाना मारना ये गलत बात है. अगर आपको आक्षेप था तो बहुत दिन पहले लेना चाहिए था. आज रिलीज होके 8-10 दिन हुए, आज को आपको याद आया कि इसमें कुछ प्रॉब्लम है ये मूवी में.
ये गलत तरीका था और हम लोगों ने इधर आके ये मूवी चालू किया है, जिसको बंद करना है वो आके बंद करें। सर उन्होंने कहा पूरे राज्य में इस मूवी का विरोध होता जा रहा है, लोगों को गलत इतिहास दिखाया जा रहा है, क्या अभी क्यों याद आया 8 दिन के बाद? मेरा वही सवाल है, पहले ही दिन क्यों नहीं आया कि गलत इतिहास दिखाया जा रहा है? पहले ही दिन बताना चाहिए था, आज क्यों आप बता रहे हो गलत इतिहास दिखा रहे हो? सर ये सही नहीं है, लोगों को आके थिएटर में मारना गाली देना एक मंत्री को शोभा नहीं देता है। सर राज्य के बाकी थिएटर में भी इसी प्रकार के जो है तो मनसे की भूमिका क्या रहेगी इसमें? देखिए आप गलत करेंगे तो हम गलत गलत के विरोध में खड़े रहेंगे, आपने गलत किया तो हम गलत के खिलाफ खड़े रहेंगे। अपन लाइव आहोत सर, काय सांगाल काही वेळापूर्वी आणि मी एकटा